नमस्कार मित्रांनो जिनेस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या अभ्यासूया जाती उद्भव त्याला आपण स्पेशिएशन असे म्हणतो आणि त्यानंतर दुसरा जो पॉईंट आपण अभ्यासणार आहोत तो आहे ह्युमन इव्होल्युशन ज्याला मराठीमध्ये मानवी उत्क्रांती म्हटलं जातं तर स्पेशिएशन म्हणजे पृथ्वी तलावर ज्या काही स्पेसीज तयार झाल्या ज्या काही जाती तयार झाल्या त्या जाती कशा पद्धतीने तयार झाल्या कशा स्वरूपामध्ये तयार झाल्या या संदर्भाचा बारकावा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या डिटेलमध्ये पाहणार आहोत ओके जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत चॅनलची लिंक मात्र पोहोचवायला मुळीच विसरू नका कारण का अशा स्वरूपाचा अभ्यासक्रमाशी <coughs> रिलेटेड असणारे व्हिडिओज मी सातत्याने तुमच्यासाठी अपलोड करत असतो आणि व्हिडिओला निश्चितच आपल्या मित्रांपर्यंत याला मात्र पोचवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि ऑल नोटिफिकेशन ॲक्टिवेट करा जेणेकरून की इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ओके त्यानंतर आता पुढचा पॉईंट आपण पुढं पाहूया की स्पेशिएशन म्हणजे काय म्हणजे जाती उद्भव म्हणजे काय जाती उद्भव आपण ज्या ठिकाणी आता इथं जर पाहिलं आपण तर इथं हे उद्भव उद्भव झालंय तर इथं उद्भव पाहिजे या स्वरूपामध्ये जाती उद्भव लक्षात घ्या कारण का सॉफ्टवेअरमध्ये हे दंगड मोडता आलेलं नाही मला भरपूर प्रयत्न केला पण टंगडं काही मोडताच आलं नाही कारण का मला टंगडं कोणाचं मोडताच येत नाही मला टंगडं भसवता येतं मोडता येणार कोणाचं ओके okay. तर या ठिकाणी स्पेशिएशन यालाच आपण जाती उद्भव म्हणतो म्हणजे पृथ्वीतलावर ज्या काही जाती निर्माण झाल्या त्या कशा स्वरूपामध्ये तयार झाल्या असतील त्यानंतर ह्युमन एव्होल्युशन ज्याला आपण मानवी उत्क्रांती असे म्हणतो कसा मानव कसा बनला ठीक आहे ना जेव्हापासून मानव पृथ्वी तलावर तयार झालेला तेव्हापासून मानवाला मानवाचीच जाणून घेण्यासाठी मानव खूप उत्सुक असतो जसे की तुम्ही सध्याला उत्सुक आहेत त्याच स्वरूपामध्ये ओके चला आपण आता पुढचा पॉईंट यामधला पाहूया तर स्प स्पेशिएशन जाती उद्भव म्हणजे काय तर पहा एक एक, एक, एक पॉईंट हे पाहूया जे मराठी मिडियमचे मुलं असतील त्यांनी घाबरून जायची गरज नाही इथला फक्त टेक्स्ट मराठीमधून असेल परंतु मी तुमच्यासोबत असेल पूर्ण पूर्ण जरी मराठीमधून असलं तरीही तुम्हाला इथे सोबत मी मराठी तरीही तुम्हाला या, तरी या ठिकाणी मी इंग्रजीमधून एकदम व्यवस्थितरित्या जरी टेक्स्ट मराठीमधून असला तरी तुम्हाला मी सॉरी टेक्स्ट जरी इंग्रजीमधून असला तरी तुम्हाला मी मराठीमधून व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला कसल्याच पद्धतीचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आय एम ऑलवेज विथ यू मी तुमच्यासोबत सातत्याने आहे आणि तुम्हाला मी सातत्याने अशा प्रकारच्या या अडचणी सोडवण्यासाठी मी तुमच्यासाठी सोबत सातत्याने तयार आहे ओके तर आता आपण पाहूया स्पेशिएशन म्हणजे काय स्पेशिएशन आता स्पेशिएशन म्हणजे इथं सांगूया आपण फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज लक्षात घ्या यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्पेशिएशन म्हणजे काय किंवा जाती उद्भव थोडक्यामध्ये एक्सप्लेन करा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो जाती उद्भव म्हणजे काय आणि जाती उद्भव थोडक्यामध्ये विषद करा हा मराठी मीडियमच्या मुलांसाठी प्रश्न असू शकतो आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी प्रश्न असू शकतो की व्हॉट इज मीन बाय स्पेशिएशन एक्सप्लेन स्पेशिएशन डिस्क्राईब स्पेशिएशन डिफाईन स्पेशिएशन असा वेगळा क्वेश्चन असू शकतो आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आता हे झालं अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी पण जे परीक्षेला अभ्यास करत नाहीत पण ह्यांना मानवासंदर्भात जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे प्रचंड उत्सुकता आहे अशा लोकांसाठी हा पूर्ण व्हिडिओज आपण शेवटपर्यंत पाहू शकता अत्यंत महत्त्वाचा असणारा हा तुमच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे मानव कसा तयार झाला आणि मानवाची डेव्हलपमेंट कशा कशा स्वरूपामध्ये झालेली आहे ओके तर पहा फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज पहा फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स प्लांट्स म्हणजे वनस्पती प्लांट्स अँड ॲनिमल्स आण आण प्राणी इज द इफेक्ट ऑफ इव्होल्यूशन इज द इफेक्ट ऑफ एव्होलूशन म्हणजे काय म्हटलंय बघा प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे हा कशाचा परिणाम आहे म्हटलंय उत्क्रांतीचाच परिणाम आहे आता मी क्लास सुरू केलेला आहे कॉमेंट करू नका बरेच माकडं माकडांची इमोजी टाकत आहेत म्हणजे ते सुद्धा दाखवून देत आहेत की आम्ही पूर्वी माकडं होतो इथं जे माकडांच्या इमोजी टाकत आहेत बघा माकडांच्या कॉमेंट करत आहेत माकडांच्या कॉमेंट माकडासारख्या कॉमेंट करत आहेत म्हणजे ते सांगून टाकत आहेत की आम्ही पूर्वी माकडं होतो आम्ही अशा पद्धतीचे होतो ओके आणि जरी व्हिडिओ अडकत 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 जर आला जरी व्हिडिओ अडकत अडकत जरी आला तरी मला फक्त एक दोघांनीच कॉमेंट करायच्या आणि किंवा फोन करून व्हिडिओ संपल्याच्या नंतर मला फोन करून सांगू शकता बिंदास सांगू शकता फोन व्हिडिओ संपल्यानंतर कुणी फोन करा मग हजार मी फोन आले तरी चालतील जर यामध्ये प्रॉब्लेम असेल तर कारण का हा व्हिडिओ नंतर मी याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग चालू असतं रेकॉर्डिंग चालू असतं रेकॉर्डेड चाल व्हिडिओ मी परत <coughs> अपलोड करू शकतो तुमच्यासाठी पण असं माकडासारखा माकडाच्या इमोजी मांजराच्या इमोजी म्हणजे माकडाची लेकरं आहेत तुम्ही असं सिद्ध करून दाखवू नका लक्षात घ्या माणसाची लेकरं आहेत हेच या ठिकाणी सिद्ध करा आणि सातत्याने कॉमेंट करू नका आणि मी इथून ब्लॉक करून टाकेन ओके ब्लॉक करून टाकेन मी इथं जर माकड चाळी जर केली ना तर इथून ब्लॉक असतं माझ्याकडून मी विचार करत नाही कसला ज्याला शिकायचं नाहीये ज्याला माकड चाळी करायची त्या माकडांना इथं माकडांची गँग नाही आहे इथं माणसांची गँग आहे इथं माणसं अभ्यास करतात माकडांना त्याच्यामध्ये थारा देण्याची आवश्यकता नाही एक वेळेस तुला माफ करतो आता याच्यानंतर परत सुद्धा कॉमेंट करायची नाही कोण आहेस तू माकड तुझं नाव सुद्धा घेणार नाही इथं मी सुद्धा घेण्याच्या लायकितला नाहीच तू एक कॉमेंट जर हजार वेळेस करत असतील नाय का तर तुझं नाव घेण्याची काय गरज आहे नाव घेऊन तुला मोठं करायची आवश्यकता नाही मला ओके okay? तर चला फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय म्हटलं प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे उत्क्रांतीच झालेली आहे ओके okay? त्यानंतर पुढं त्यानंतर पुढं इच स्पेसिज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन इच स्पेसिज ग्रोज म्हटलंय ग्रोज म्हणजे त्या अशा काही स्पेसीज ग्रो होतील ओके ओके okay? <coughs> <Okay? coughs> इतरांना डिस्टर्ब करणाऱ्यांना ठेवायची आवश्यकताही नाही okay? ओके चला डिलीट करून टाकलं त्याला ब्लॉक करून टाकलं ओके देन इच स्पेस इज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन एक एक पॉईंट खूप सविस्तररित्या तुम्हाला समजावून सांगत आहे मी थोडंसं लक्ष देऊन आहे का मराठी माध्यमाचे असो इंग्रजी माध्यमाचं असो सगळ्यांनी थोडंसं सोबत चालायचं माझ्या फक्त टेक्स्ट इथं मराठीतून आहे दोन्ही टेक्स्ट तुम्हाला इथं ठेवणं शक्य होणार नाही दुसरं पुस्तक मी बाजूला ओपन करून ठेवलेलंच असतं त्यातून पॉईंट मी सांगतच असतो कारण का मराठीचे काही शब्द असतात ते शब्द माझ्या पण लक्षात येत नाहीत पटकन बोलण्यामध्ये त्यावेळेस मला इथं आधार घ्यावाच लागतो ओके द द इज पहा ग्रुप ऑफ इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझमचा हा एक ग्रुप असतो म्हटलं ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ओके दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिजुअल्स फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स म्हटलं लक्षात घ्या ओके नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या घटास जाती असं म्हणतात म्हणजे त्यांचा त्याचा एक समूह त्या ठिकाणी तयार केलेला असतो एक समूह असतो आणि त्या समूहाचीच ते निर्मिती करत असतात थ्रू दी नॅचरल रिप्रोडक्शन नैसर्गिक प्रज्योत्पादन म्हणतो आपण त्याला इच स्पेसिज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे काय म्हंटलंय प्रत्येक जाती असतील प्रत्येक ज्या स्पेसिज असतील त्यांच्या त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ते वाढत असतात त्यांची डेव्हलपमेंट होत असते जिओग्राफिकल कंडिशनमध्ये दियर फूड पहा लक्षात घ्या दियर फूड हॅबिटॅट रिप्रोडक्टिव ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट रिप्रोडक्टिव ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट प्रत्येकांच्या ह्या सगळ्या बाबी कशा असतात म्हटलंय वेगवेगळ्या असतात आणखी एकदा पहा इच स्पेस इज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन दिअर फूड हॅबिटॅट रिप्रोडक्टिव ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट आता मराठीतून पॉईंट काय का, कसा सांगता येईल तुम्हाला प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढते भौगोलिक स्थिती म्हणजे मग काही वाळवंटामध्ये वाढत असतील काही जमिनीवर वाढत असतील काही समुद्रात वाढत असतील काही हवेत वाढत असतील ह्या सगळ्या ठिकाणी प्रत्येकांचं वेगवेगळ्या ठिकाणी आहे मग इथं काय म्हटलं तुम्हाला स्थितीत वाढते म्हणजे त्यांचा आहार असेल फूड म्हटलं हे लक्षात घ्या त्यांचा फूड म्हणजे आहार हॅबिटॅट म्हणजे त्यांचा विहार त्यांचं राहण्याची जागा एरिया त्यानंतर फलनक्षमता म्हणजे रिप्राडक्टिव ॲबिलिटी रिप्राडक्टिव ॲबिलिटी म्हणजे फलनक्षमता अँड पिरियड इज डिफरंट त्यांचा कालावधी हा सगळा कसा असेल समागम काळ म्हटलंय समागम काळ समागम काळ समागम काळ म्हणजे फर्टिलायझेशनचे ज्या ठिकाणी मेल आणि फिमेल दोन्ही एकत्र येऊन नवीन जीवांची निर्मिती होते नवीन जीवांची निर्मिती होते त्यांचा कालावधी प्रत्येकांचा वेगळा असतो लक्षात घ्या प्रत्येकाचा वेळ मासे जे असतील ना मासे मासे बारा महिने फर्टिलायझेशन करत नाही ते बारा महिने अंडे घालत नाही ते त्यांचा एक ठराविक कालावधी असतो आणि खोल समुद्रामध्ये असणारे जे मासे असतात ते उथळ पाण्यामध्ये येऊन अंडी घालत असतात हे तुम्हाला माहितच असेल उथळ पाण्यामध्ये येतात आणि ते अंडी घालत असतात आणि नंतर त्या ठिकाणी त्यांची प्रज्योत्पादनाची प्रक्रिया तिथं चालत असते ओके त्यानंतर आपण पाहतो प्रत्येक प्राण्यांचा अ मोकळेपणानं सांगतोय हा तू नाहीतर काय बी सर बोलतात कसे सर समजा मुली असतील का मा काय सर बोलतात गे काय ह्या ना कळतच नाही मूर्खच माणूस आहे असलं काही नसतंय विज्ञानाचा मी विज्ञानाचे मला विज्ञान शिकवावंच लागतं मला सगळ्या कन्सेप्ट सांगाव्याच लागतात पर्याय नाही आणि मी नाही सांगितलं तर कोण सांगणार आहे तुम्हाला दुसरं कोण भाऊ सांगणार आहे का बहीण सांगणार आहे का वडील सांगणार आहेत का अ तुमच्या बँकेतले मॅनेजर सांगणार आहेत का मराठीचा शिक्षक सांगणार आहे का त्यांना माहिती असणार आहे का हे विज्ञानाचा आहे तर विज्ञानाच्या शिक्षेला शिक्षकाला कसल्याच पद्धतीचा निसंकोचपणे कसल्याच पद्धतीचा न ठेवता बोलावं लागतं माझ्या विद्या माझ्या मुलांस माझ्या पोटच्या मुलांसोबत मी निसंकोचपणे बोलत असतो तर इथं काय सांगतोय पहा प्रत्येकाच्या प्रज्योत्पादन कालावधी म्हणजे समागम कालावधी वेगळा असतो फॉर एक्झाम्पल सांगूया आता मानवच हा एक प्राणी असा आहे की तो बारा महिने प्रज्योत्पादन करू शकतो म्हणून तर मानवाची संख्या पृथ्वीतलावर जास्त झालेली आहे यांचासुद्धा निसर्गाने ठराविक कालावधी द्यायला पाहिजे होता समागमाचा जर हे जर कम मे जरा बॅलेन्स केलेला असताना तर मग मात्र पृथ्वीवर तलावर माणसांची संख्या मर्यादित राहिली असती आणि असे जे माकडं असतात ना जे इमोजी माकडांच्या पाठवतात माकडांचे हे माकडं जन्माला आली नसती अशी एवढे भरपूर अ माणसंच जन्माला आलेली असते काही माकडं बी जन्माला आले हे अशा परिस्थितीमुळं त्यानंतर पुढं पाहतो आपण दुसरा प्रजोत्पादनाचा समागमाचा कालावधी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला गाय असेल गाय असेल गाय म्हैस वगैरे फळणे म्हणतात खेडेगावातले कोणी असतील तर फळणे किंवा गाभा जाणे ही जी प्रक्रिया म्हणतात एक ठराविक कालाधी कालावधी असतो तेवढ्याच कालावधीमध्ये त्याला तो फिमेल जो असतो जो मेल असतो तो मेल त्याला त्याचं फर्टिलायझेशन घडवून आणावं लागतं एक कालावधी गाभा जाण्याचा कालावधी असतो गाय असेल आपले म्हैस असेल शेळी असेल हे कालावधी असतो ओके मानवाच्यामध्येच मात्र हे पूर्णतः निसर्गानं का ठेवले स्टॉक म्हणून तर हे अशी माकडं जन्माला आली असंख्य ओके okay. त्यानंतर दुसरं सांगूया आपण कुत्र्यांच्या बाबतीत पाहिलं आपण कुत्र्यांच्या बाबतीत एक ठराविक कालावधी असतो म्हणून इथं म्हटलंय स्पेशल शब्द सांग सांगितलेला आहे इथं पिरियड इज डिफरंट त्यांचा एक ठराविक कालावधी असतो ओके okay. आता पुढचा पॉईंट काय सांगितलं यामध्ये तिसरा पॉईंट हाऊ एव्हर जेनेटिक व्हेरिएशन इज रेस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम वन ओके मी जे काही इथं स्पेशल तुम्हाला सांगतोय किंवा एखादे काही मुद्दे जी इथं सांगतोय निसंकोचपणे सांगतोय निसंकोचपणे यामध्ये माझं काही सांगणं वावगं आहे का माझं चुकीचं आहे का हे तुम्ही थोडंसं मला कॉमेंट करून सांगा माझं चुकीचं आहे का माझं करेक्ट आहे ओके okay? नाहीतर तुम्हाला थोडंसं फिलिंग्स वेगळ्या होऊ नयेत आणि त्या सर काहीतरी सांगतात असं वाटून घेऊ नका बरं का हे मोकळेपणाने मला सांगावंच लागतं ओके मग आता इथं पुढं काय सांगता येईल तुम्हाला हवी एव्हर द जेनेटिक वेरिएशन जेनेटिक वेरिएशन म्हणजे गुणसूत्रीय बदल जेनेटिक वेरिएशन इज रेस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस नवीन स्पेसीज तयार होण्यासाठी हा एक मुद्दा कारणीभूत आहे फ्रॉम अर्लियर वन ओके फ्रॉम अर्लियर वन ओके आणि मग फोर्थ पॉइंट आहे बिसाइड्स बिसाइड्स अशा पद्धतीचं हे एकदम मोकळेपणाने तुम्हाला जे विज्ञानामध्ये आपल्या जे कन्सेप्ट आहेत त्या एकदम मोकळेपणानं तुमच्या तुम्हाला सांगू की नको हे पण कॉमेंट करू सांगा तुम्ही सगळ्यांचं कॉमेंट आलं पाहिजे अशा ठिकाणी अशा वेळेला कॉमेंट करत नाहीत माकडांच्या इमोजी पाठवतात माकडं ओके अशा ठिकाणी कॉमेंट करा ना अशा ठिकाणी कॉमेंट करायला पाहिजे ओके द जिओ बिसाइड्स द जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव चेंजेस आर ऑल्सो रेस्पॉन्सिबल इथं काय म्हटलं आहे पहा जाती उद्भव हा जो पॉईंट तुम्हाला मी सांगतोय यामध्ये इथं काय सांगितलं तुम्हाला विहार करण्याचा त्यांचा कालावधी कसा का असतो म्हटलं व्हेरी गुड धन्यवाद धन्यवाद ठीक आहे मोकळ्या मनाने मी तुम्हाला सांगत जाईन कारण का मीच सांगावं लागतं माझ्याच मीच नाही सांगितलं तर मग दुसरं कोण सांगणार आहे तुम्हाला ओके प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढते <coughs> त्यांचा आहार विहार सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर पुढं त्यामुळे जातीची वैशिष्ट्य टिकून राहतात टिकून राहतात त्यांच्या शरीरामध्ये बदल होऊन कालावधीनुसार ते टिकत राहतात पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो म्हटलंय जनुकीय बदल म्हणजे काय हवे द जिनेटिक व्हेरिएशन इज रेस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस नवीन स्पेसिस तयार होण्यासाठी त्यांचा या ठिकाणी वापर केलेला असतो टू फॉर्म द अर्लियर वन पहिल्यापासून ओके मग आता पुढे काय सांगता येईल तुम्हाला तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतात भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल म्हणजे भौगोलिक भौगोलिक म्हणजे समाज तुमच्या सभोवती असणारे टेम्परेचर असेल तुमच्या आजूबाजूला असणारं वातावरण असेल त्याला आपण भौगोलिक बदल असे म्हणतो व वा पुनरुत्पादनीय बदल पुनरुत्पादनीय बदल म्हणजे काय पुनरुत्पादनीय म्हणजे पुनरुत्पादन करण्याचा पुनरुत्पादन करण्याचा जो काही बदल असेल त्याच्यामध्ये जे काही टप्पे होत जातात त्यानुसार ओके तसेच सजीवांचे भौगोलिक पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होतो स्पेशिएशन होतो म्हणजे काय म्हटले बघा जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव सी चेंजेस जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक परिस्थिती बदलली रिप्रोडक्टिव्ह चेंजेस घडून आले अल्सो रेस्पॉन्सिबल कशाला जाती उद्भव निर्माण होण्यासाठी म्हणजे स्पेशिएशन तयार होण्यासाठी या सर्व गोष्टी रेस्पॉन्सिबल असतात म्हणजे जो काही बदल होत जातो जो काही चेंजेस होत गेलेले आहेत त्या चेंजेसच्या संदर्भात तुम्हाला या स्वरूपाचे पॉईंट इथे पाहिलेले आहेत आता पुढे पाहू सिमिलरली जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेशिएशन विलगीकरण आयसोलेशन म्हणजे विलगीकरण आता तुम्ही कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पाहतात बघा आयसोलेशन क्वारंटाईन वगैरे म्हणतो आपण क्वारंटाईन आणि आयसोलेशन आयसोलेशन म्हणजे त्याला कम्प्लिटली वेगळं ठेवलं जातं क्वारंटाईन म्हणजे त्यानं आपल्याला स्वतःला वेगळं मानून घ्यायचं असतं क्वारंटाईन म्हणतो आपण त्याला क्वारंटाईन स्वतःला अलग करून गेले अलग आणि विलग हे दोन शब्द वेगळे आहेत विलगीकरण अलगीकरण म्हणजे आयसोलेशन असे म्हणतो आयसोलेशन म्हणजे अलगीकरण स्वतःला अलग करून घेणे आणि क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण करून घेणे त्यानं तो विलग झालेला असतो पूर्णतः त्याला कंप्लीट विलग ठेवलेलं असतं दूर ठेवलेलं असतं समाजापासून त्याला आपण विलगीकरण त्याला क्वारंटाईन असे म्हणतो आणि आयसोलेशन म्हणजे अलग तिथं जवळ असतो पण थोडासा जपून असतो तो वेगळा ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला स्पेशिएशनची प्रक्रिया जे जाती उद्भव जो होत जातो जे टप्प्याने जे जाती निर्माण होतात प्राण्यामध्ये असेल वनस्पतीमध्ये असेल या सर्व पॉईंट यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके 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 विसरून राहिलो मी हे लहान करायचं आकृती लहान करायची विसरली माझ्याकडनं आता पुढं पाहूया आपण पुढचा पॉईंट काय सांगतोय आपण यामध्ये या तर हे झालं स्पेशिएशन जाती उद्भव कशा पद्धतीने तयार होतो ओके तर अशा स्वरूपामध्ये हा झाला स्पेशिएशन जाती उद्भव ओके तर आता आपण पुढं पाहूया काय पाहिजे तुम्हाला ह्युमन ह्युमन रिप्रो सॉरी ह्युमन एव्होल्युशन पाहिजे तुम्हाला या ठिकाणी ह्युमन एव्होल्युशन ह्युमन रिप्रोडक्शन आपण याचे व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता ह्युमन रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन सिस्टीमचे वगैरे ह्युमन रिप्रोडक्शनचे बनवलेले आहे ओके तर अशा स्वरूपामध्ये तर मित्रांनो आता आपण पाहूया ह्युमन इव्होल्यूशन ज्याला आपण मानवी उत् क्रांती असे म्हणतो मानवी उत्क्रांती त्याला काय म्हणतात मानवी उत्क्रांती असं म्हटलं जातं मानवी उत्क्रांती तर ही कशी घडत आली तर माझ्या प्रिय मित्रांनो लक्षात घ्या पृथ्वीतलावर तलावर जेव्हापासून मानव तयार झालेला आहे जेव्हापासून hmm. मानवाची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून म्हणजे ज आपण असं म्हणूया थोडस बेसला जाऊया जेव्हापासून छोट्या छोट्या पेशीची जीवांची निर्मिती पृथ्वीतलावर झालेली आहे तेव्हापासून मानवामध्ये बदल होतच जात आहे आज जो मानव आहे हा मानव एक लाख वर्षाखाली नव्हता बरेच शरीरामध्ये त्याच्या बदल होते चेहऱ्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये केस होते जसे ही दाढी वगैरे असते ना आपली ही दाढी तशा स्वरूपाचे बऱ्याच काही प्रमाणामध्ये केसे केस वगैरे होते त्याच्या शरीरावर हेच सुद्धा होते त्यानंतर दुसरे एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर पूर्ण बॉडीवर त्याच्या केस होते आता जे आपल्या हातावर केस आहेत ना जसे दाढीवर केस गालावर जसे केस असतात ना मानवाच्या पुरुषाच्या तशा स्वरूपामध्ये पूर्ण अंगभर केस होते त्याचा जो कणा होता तो वेगळा होता आता कसा कसा होता ते आपण पुढे पाहणार आहेत टप्प्याटप्प्याने सर्व पॉइंट्स तुम्हाला मी समजावून सांगणार आहे पूर्ण बीट आपण या ठिकाणी घेणार आहेत तर पाहूया आपण ह्युमन इवोल्युशन तर ह्युमन इवोल्युशन कशा स्वरूपामध्ये घडत होतं तर पहा ह्युमन इव्होल्युशन ज्याला आपण मानवी उत्क्रांती असे म्हणतो सॉफ्टवेअरमध्ये टायपिंगमध्ये हा थोडासा प्रॉब्लेम येतो ओके okay? माझ्याकडे जे सॉफ्टवेअर वापरतो मी त्या सॉफ्टवेअरमध्ये कुठंतरी एक नॉर्मल हा एक छोटासा बदल असतो आणि हा बदल टायपिंगमध्ये करणं शक्य होत नाही वेळ प्रसंगाला ओके बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन पॉईंट सांगतो तुम्हाला बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टूडे हॅज बिन सेड टू बी फॉर्मड फ्रॉम व्हेरी सिंपल युनिसेर्युलर ऑरगॅनिझम ड्यू टू इव्होल्युशन म्हणजे काय म्हटलंय बघा उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या अत्यंत साध्या एक पेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेल्या जैवविविध्याची जडणघडण झालेली दिसते सुरुवातीला सांगते तुम्हाला एक छोट्याशा सेल पासून एका छोट्याशा पेशीपासून मानवाची निर्मिती झालेली आहे जे काही सजीव निर्माण झालेले आहेत पृथ्वी तलावर हे सगळे सजीव एका पेशीपासून तयार झाले एक सिंगल सेल पासून यांची निर्मिती झालेली आहे आणि टप्प्या 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 टप्प्याने यांची काय झालेली आहे डेव्हलपमेंट होत गेलेली आहे यांच्यामध्ये बदल होत गेलेला आहे ओके आता पुढचा पॉईंट काय आहे आप या ठिकाणचा आपला इन दिस इव्होल्यूशन या उत्क्रांतीमध्ये द ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर पिक्चर गिव्हन बेलॉ इथं एक पिक्चर दिलेलं आहे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे मानवाचा कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने कसा बदल होत गेला कशा पद्धतीने मानवाची वाढ होत गेली कशा पद्धतीने चेंज होत गेला या सर्व बारकाव्यांचा इथे माहिती दिलेली आहे ओके आणि मग आता पुढं काय सांगतो आपण इथे पहा इथं सांगितले तुम्हाला अँसेंट ॲनिमल्स लाईक कसा ल्युमर्स ऍनसेंट ॲनिमल्स लाईक ल्युमर्स ल्युमर्स म्हणजे माकडासारखे काही प्राणी होते खडुळी वगैरे माकड खडुळीच्या पुढचा नक्या वगैरे असणारा आणि तो झाडावर चढायचा झाडावर तो सरपटत वर चलत असे माकडं ल्युमर ल्युमर म्हणजे एक माकडाची जात आहे माकडाची आहे तुम्ही, दर है। तुम्ही ना, चानल, चानल, जर पाहिलं ना आता सुद्धा आहे तुम्ही जिओग्राफिक नॅ नॅशनल चॅनल जिओग्राफिक चॅनल नॅशनल डिस जिओग्राफिक नॅशनल चॅनल डिस्कवरी चॅनल वेगवेगळे जर चॅनल जर पाहिलात तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील दिस इव्होल्युशन इन दिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर पिक्चर गिव्हन बिलो जसं इथं मानवाची प्रगती कशी कशी होत गेली एका पिक्चरच्या आधारे तुम्हाला इथं दिलेलं आहे ओके okay. पुढचा पॉईंट काय सांगितलं बघा पुन्हा ओके okay? म्हणजे यामध्ये काय सांगितलं बघा यातील मानववंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल म्हणलं हे जे चित्र आहे ना या चित्रामध्ये देता येईल ओके आता काय काय चित्र आहे ते चित्राचं आता इथं जे पाहतोय ना तुम्हाला मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांचंही कॉम्बिनेशन करून सांगतोय तुम्हाला मी दोघांचंही कॉम्बिनेशन करून सांगतोय आणि हे सांगणं नितांत गरजेचं आहे कारण दु का परिस्थिती अशी आहे मी जर एकच लँग्वेज धरून जर चाललो तर इतर विद्यार्थ्यांना वर अन्याय होईल म्हणून सर्वांनाच घेऊन चालतोय आणि सर्वांची वेगळी व्हिडिओज बनवणं सध्याला तरी शक्य नाही म्हणून हे कॉमन घेत आहे मी सर्वांसाठी ओके आता पुढे काय सांगताय तुम्हाला लास्ट डायनॉसॉर्स लास्ट डायनॉसोर्स काय लास्ट बोले तो जो कुछ भी डायनॉसोर्स आहे डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली इव्हन करोड इयर्स आहे म्हणजे जे पृथ्वी तलावर जे काही डायनॉसोर्स वगैरे होते काय सांगतोय तुम्हाला बघा सुमारे सात कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले म्हटलंय किंवा लास्ट सेवन सेवन करोर्स इयर सेवन करोर इयर सात कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काय डायनासोर्स होते ते डायनासोर्स आजच्या परिस्थितीमध्ये काय झाले आहेत म्हटलंय नष्ट झालेले आहेत डायनासोर्सशी नष्ट झालेले आहेत ते पूर्णतः डायनासोर्स ओके मग आता पुढे काय सांगता येईल तुम्हाला यामध्ये पुढचा पॉईंट ऍट दॅट टाईम त्यावेळेस मंकी लाइक एनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्वड फ्रॉम सम अँड माकडासारखे प्राणी नंतर तयार झाले गेलेले आहेत इव्हॉल्व इव्हॉल्व्ह म्हणजे उत्क्रांत झाले इव्हॉल्वड म्हणजे उत्क्रांत झाले ओके okay? फ्रॉम सम अँड काही अनुवंश का म्हणजे इथं असं सांगता येईल तुम्हाला ओके okay? मग इथं लेमूर सारखे प्राणी होते चार कोटी वर्षापूर्वी तेव्हा माकडासारखे प्राणी म्हटले त्यांच्याहूनही प्राचीन प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावेत ओके okay, चला पूर्ण तेच पॉईंट इथं घेणं शक्य होत नाही ॲट दॅट टाइम द मंकी लाईक ॲनिमल्स आर सेट टू बी इवॉल्व्ह फ्रॉम दी सम अँड सिस्टर्स हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू दी मॉडर्न लॅमर्स आत्ता जे लॅमर्स आहेत मॉडर्न लॅमर्स आहेत यांच्यापेक्षा थोडासा बदल होत 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 मानवाची निर्मिती आजच्या परिस्थितीमध्ये झालेली आहे ओके आजच्या परिस्थितीमध्ये झालेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आणखीही हा बदल होतच आहे सायन्समध्ये एक्झाम्पल्स हे द्यावेच लागतात ओके त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे सांगा थँक्यू धन्यवाद माधव गोंडनाथ त्यानंतर आता पुढे पाहूया आपण आता पुढचा काय पॉईंट सांगितला आपण यामध्ये तर पहा टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट फोर करोर इयर्स पहा लक्षात घ्या एक एक, एक, एक पॉइंट सांगतोय जे मराठी मिडियमचे मुलं आहेत त्यांनी पुस्तक जवळ ठेवू शकता टेल ऑफ दीज मंकी लाइक एनिमल्स ऑफ आफ्रिका एज सी टू बी डिसअपिअर्ड अबाउट फोर करोर इयर्स ॲगो म्हणजे चारशे कोटी वर्षापूर्वी ते <coughs> लाईक टे like, लाईक like म्हणजे ज्यांना शेपटी होती अशा प्रकारच्या ऍनिमलची शेपटी काय होत गेली थोडी 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 डिसअपियर होत गेलेली आहे टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेट टू बी डिसअपिअर्ड अबाउट फोर करोड इयर्स अबो चारशे कोटी वर्षा त्यांची शेपटी नष्ट होत गेली किंवा आज आपण पाहतोय आपल्याला सुद्धा टेलबोन म्हणून सांगितलं जातं टेल बोन म्हणून सांगितलं जातं ओके टेलबोन म्हणून सांगितलं okay? टेल सांगित जातं तर टेल बोन म्हणजे काय माकड हाड म्हणतो आपण त्याला माकड हाड त्या माकड हाडाच्या बाबतीत दे डेव्हलप्ड ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन दिअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रुवड ॲप लाइक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्वड थोडासा त्याची शेपटी नष्ट होत गेली त्यांची शेपटी कमी झाली कारण का शेपटीचा उपयोग होत नव्हता त्यांना आणि हातामध्ये त्यांचा बदल होत गेला इथं पहा हे लेमूर लाईक ॲनिमल इथं सांगितलेले आहेत पहा आणि नंतर त्यांच्या हातामध्ये थोडासा बदल होत गेला हात थोडेसे इव्हॉल्व झालेले आहेत जर इथं तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर पाहत असाल तर त्यांच्या हातामध्ये झालेला बदल तुम्ही पाहत असाल बघा ओके इथं जो ॲनिमल दिलेला हो आहे इथं जो काय लेमूर आहे या लेमूरचा पाहात असणार आहे आणि इथं जो सांगितलेलं तुम्हाला इथं जो हा ॲनिमल जो टप्पा सांगितलेला या टप्प्यामध्ये त्यांच्या हातामध्ये बदल होत गेलेला आहे ओके आणि हे केव्हा झाले म्हटलंय फोर करोड इयर्स अॅबो चार चार कोटी वर्षापूर्वी ही प्रक्रिया झालेली आहे ओके okay. आणि या प्राण्याचं नाव आहे त्यावेळेस जो काही मानव होता त्याला इजिप्तो टिंडस असं म्हटलं जातं ओके अँड देन दे इम्प्रुव्हड म्हटले तुम्हाला इम्प्रुव्हड अँड दस ऍपे लाइक ऍनिमल्स वेअर इव्हॉल्वड ऍपेलाइक मानवाची निर्मिती तेव्हा झालेली होती किंवा झाली टप्प्याटप्प्याने त्याची जे काही बदल आहे तो हा बदल आपल्याला टप्प्याटप्प्याने पाहायला मिळत आहे इजिप्तो फितीकस म्हटलंय याचं नाव आहे त्यानंतर पुढचा घ्या नेक्स्ट वन नेक्स्ट पॉइंट काय आहे मीन वाईल दि अपे लाइक ॲनिमल्स रिचड दी साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया अपे लाइक हे कुठे गेले म्हटलंय तर हे सगळे नॉर्थ ईस्ट म्हटलं लक्षात घ्या ॲनिमल्स रिचड साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया म्हणजे आपण आफ्रिका खंड आपण एशियन खंडाची येतो एशियन खंडाचे साऊथ एशिया म्हणजे आपला भाग आला मग हा दुसरा कोणता येतो तिकडं आपण जर समजा अशा आपण पृथ्वीचं जर स्ट्रक्चर जर आपण इथं जर नकाशा जर पाहिला इथं जर भारत असेल इथं जर भारत येत असेल या भारताच्या खालचा इकडचा भाग इकडं जे काही थायलंड मलेशिया सिंगापूर फिलिपिन्स वगैरे साऊथ एशियन म्हणतो आणि दुसरा कोणता सांगितलं तुम्हाला साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया म्हणजे चीनचा भाग त्याच्यानंतर मंगोलियाचा भाग त्यानंतर जपानचा भाग कोरियाचा भाग याला आपण साऊथ ईस्ट असे म्हणतो आणि वेस्ट साऊथ वेस्ट म्हटल्याच्या नंतर मग इकडं आला सौदी अरेबिया वगैरे हा थोडासा वेस्ट एशियाचा भाग येतो हा नकाशाचा पूर्णचं स्ट्रक्चर पाहिला तुम्ही नकाशा जर अशा पद्धतीने पाहिला मधामध्ये जर तुम्ही जर भारत धरला तर साऊथ म्हणजे लक्षात घ्या नॉर्थ ईस्ट म्हणजे इकडचा हा तिरपावरचा आणि साऊथ म्हणजे साऊथ म्हणजे हा दक्षिणेकडचा भाग सांगितलेला आशिया खंडाचा ओके okay. आणि त्या ठिकाणी ही माणसं तिथं हळूहळू हळू पोहोचली गेली म्हटलं ओके okay. आता पुढं काय झालं त्यानंतर ओके okay. त्यानंतर पुढं ओके okay. त्यानंतर पुढं बा रिमेनिंग अपे लाइक अॅनिमल्स स्टेड इन आफ्रिका रिमेनिंग लक्षात घ्या रिमेनिंग अपे लाइक अॅनिमल्स अपे लाइक अॅनिमल्स म्हणजे स्टेड इन आफ्रिका देखो रिमेनिंग स्टेड इन आफ्रिका ती काही त्या ठिकाणचे अॅनिमल तिथंच राहिले गेले अँड फ्रॉम देम द गोरिला अँड चिंबाजी इव्हॉल्व अबाउट द फाईव्ह करोर एगो अडीच कोटी वर्षाखाली ही केव्हाची प्रक्रिया झालेली आहे पूर्ण चारशे कोटी वर्षापूर्वी पाठीमागची झालेली आहे ले। लेमरच्या बाबतीत आणि नंतर हळूहळू हळूहळू त्यांचं मायग्रेशन होत गेलं जागा बदलली त्यांनी पण काही जे आफ्रिका खंडामध्ये राहिले तर ते टू पॉईंट फाईव्ह करोड इयर्स म्हणजे अडीच कोटी वर्षापूर्वी गोरिला आणि चिंपाजीची इव्हॉल्व झालेले आहेत गोरिला आणि चिंपाजी तयार झाले पण त्यांचे जे होते ते तसेच राहिले त्यांच्यामध्ये थोडा 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 बदल होत जाणारा जो काही आहे तो आजचा मानव तयार झालेला आहे ओके तर अशा स्वरूपामध्ये हे सांगितलं आपण की गोरिला आणि चिंपाजी अडीचशे अडीच कोटी वर्षापूर्वी तयार झालेला आहे ओके okay, आता पुढे सांगूया आपण इव्होल्युशन ऑफ सम ऑफ द 2 करोड इयर्स ओल्ड स्पेसिज सीम टू बी ऑकर्ड इन अ डिफरेंट वे दे हॅड दे यूज दिअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड ऑदर वर्क आता इथं पहा अडीच कोटी वर्षापासून आपण आता दोन कोटी वर्षापर्यंत आलो जर आपण पाठीमागची जर सुरुवात जर पाहिली आपण तर चार कोटी वर्षाच्या अगोदर पुन्हा चार कोटी वर्ष पुन्हा अडीच कोटी वर्ष पुन्हा दोन कोटी वर्ष म्हणजे आपल्या जवळ जवळजवळ हा कालावधी येत आहे तर दोन कोटी वर्षापूर्वी काय झालं मानवाने हाताचा वापर करायला सुरुवात केला हाताचा वापर करायला सुरुवात केला आणि हाताचा वापर करत असल्यामुळे हळूहळूहळू त्यांच्या हातामध्ये डेव्हलपमेंट होत गेली डेव्हलपमेंट होत गेली ओके आणि डेव्हलपमेंट होत गेल्यामुळे ओल्ड स्पेसीज ऑफ अपेज सीन टू बी ऑकर्ड इन डिफरंट वे वेगवेगळ्या वे दे हॅड टू यूज दियर हॅन्डस मोर फॉर इटिंग फूड इटिंग फूड अन्न खाण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करणे केला गेला फॉर इटिंग फूड ओके म्हणजे हाताचा वापर जास्त वाढला गेला आणि हाताचा वापर जास्त वाढत गेल्यामुळे हातामध्ये कालाबोनुसार कालानुरूप बदल होत गेला ओके त्यानंतर पुढे सांगतोय दी दोज अपेज स्टार्टेड टू लाईव्ह ऑन हँड्स द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू द ड्राय एन्व्हायरमेंट आणि धीरे 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 जे काही प्रकार होता तो नॅचरमध्ये निसर्गामध्ये हळूहळू बदल होत गेला चॅटिंग करू नका चॅटिंग कोणी करू नका जो माधव गोडणार सांगतोय तो लातूरमधूनच आहे त्याला मी यूट्यूबवर ॲडमिन करून टाकणार आहे दहावीच्या मुलांसाठी दहावीच्या मुलांसाठी तो इथल्या इथंच असल्यामुळे बाहेरच्या कुणाला जर ॲडमिन करायचं म्हटलं तर काय तर तो लोचे करत बसतात ओके तर इथल्या इथे जो आहे जवळ इथेच आहे माझ्या घराच्या बाजूलाच राहतो ओके त्यानंतर पुढा दोज ॲपेज स्टार्टेड टू लाईव्ह ऑन हॅ लँड्स दी फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाईन ड्यू टू ट्राय एन्व्हायरमेंट हळूहळू हळूहळू जंगल काय होत गेले म्हटलं आहे थोडंसं अन्नग्रहण करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि जंगलामध्ये बदल होत गेला जंगल ड्राय एन्व्हायरमेंट म्हणजे जे काही कोरडं वातावरण तयार झालं जे काही हो जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आला म्हटले झाडावरून एप कुठं आला खाली आला टप्प्याने तो जो झाडावरच वावरत असे झाडावरच राहता असे पण पुन्हा हा कुठे आला जमिनीवर आला आणि जमिनीवर आल्यानंतर त्याला चलण्यासाठी मात्र त्याला पायाचा जास्तीत जास्त उपयोग होऊ लागला तो कसा आहे तर पहा दियर लेमूर बोन्स डेव्हलप्ड इन सच अवे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरिक्ट पोशर इन ग्रासलँड अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूथ एनी टाइम आणि त्यांचं हळूहळू हळूहळू त्याच्या काय झालं म्हटलंय हातामध्ये त्याच्या बदल होत गेला गवताळ प्रदेशामध्ये वगैरे त्याला ताट राहून चालण्यासाठी आणखी सुद्धा तुम्ही पाहतात बघा तुम्ही जर वेगवेगळे चॅनल जर पाहिले डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी चॅनल जर पाहिलं तर त्या चॅनलवर हे वेगवेगळे प्राणी आणखी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतात आणि ते जमिनीवर चालण्यासाठी गवताळ प्रदेशामध्ये ते वर उडू उच उठून असं पाहतात पुन्हा लपतात पुन्हा त्या गवतामधून चालतात ही सगळी प्रक्रिया ही लेमोर माकडांच्या बाबतीत असेल किंवा आणखी हा बदल होतच जात आहे कालावधीनुसार आणखी बदल होत राहणार आहे ओके आणि मग पुढं पा द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल पहिला मानवासारखा प्राणी इरेक्ट पोश्चर इरेक्ट पोश्चर म्हणजे कमरेच्या हाडांचा विकास होत गेला त्याच्या लक्षात घ्या ओके मग पुढं काय सांगितलं तेव्हा त्याचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले ओके आणि पुढं काय सांगितलं मराठी मिडियमच्या पुस्तकामध्ये पहा तर देन आणि मग देर हँड्स याव दी इव्हॉल्वड अबाउट दी आणि पुढं देन ताट उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे दोन कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे दोन कोटी वर्षापूर्वी ओके टू करोड्स इयर इरेक्ट पोस्र ताट मानेने ताट करण्याने राहणारा विच वेर युजिंग दिअर हँड्स त्याच्या हात तो वापरतो ह्या इव्हॉल्वड अबाउटोस इयर ॲगो दोन कोटी वर्षापूर्वी हा मानव एक थोडासा चालणारा मानव तयार झालेला आहे आता पुढचं पॉइंट काय यामध्ये तर पहा दे द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रॅमापिथिकस ॲपे फ्रॉम दी ईस्ट आफ्रिका कोणता म्हटलं आहे मानवसदृश्य प्राण्यांची प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद ही आफ्रिकेतील रामापिथिकस म्हटले रामापिथिकस याची आढळ आलेला आहे रमापिथी रामा म्हणा किंवा रमापिथिकस म्हणा रमापिथिकस ओके ॲपे फ्रॉम द ईस्ट आफ्रिका कुठे ईस्ट आफ्रिका आता आपण जर हा भारत आहे हा आफ्रिका खंड आहे वर युरोप आहे इकडं ऑस्ट्रेलिया आहे इकडं दक्षिण अमेरिका आहे इकडं उत्तर अमेरिका आहे वरच्या साईडला ग्रीनलंड आहे इथं कुठेतरी बाजूला इंग्लंड आहे इथं वरच्या साईडला कोण आहे इथं वरच्या साईडला रशिया आहे इकडच्या साईडला चायना आहे याच्या बाजूला जपान आहे त्याच्या खालच्या साईडला आफ कोरिया मग दक्षिण कोरिया उत्तर कोरिया हा उत्तर कोरिया त्यानंतर दक्षिण कोरिया त्याच्याच बाजूला असणारा तैवान त्याच्या बाजूला असणारा हाँगकाँग पुढे गेला तर फिलिपिन्स खाली आला तर ब्रह्मदेश त्याच्या खाली आला तर थायलंड त्याच्या खाली आलात त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर दुसरा देश व्हॅटिकन सिटी वगैरे सांगतो आपण व्हॅटिकन हुचिमन सिटी असणारा देश पुन्हा न्यूझीलंड वगैरे 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 हे देश तुम्हाला त्या ठिकाणी आपण पाहत आहोत पूर्ण नकाशा सांगतोय जगाचा तुम्हाला मग इकडच्या साईडला दक्षिण आफ्रिका म्हणजे आफ, लॅटिन अमेरिका खंड जर सांगितला तुम्ही तर त्यामध्ये चिली असेल पेरू असेल ब्राझील असेल हे वेगवेगळ्या प्रकारचे देश झाले मला सांगायचे काय इथे तर हा जो आफ्रिका खंड सांगितला तुम्हाला आफ्रिका तर कुठे सांगितलं रेकॉर्ड द ह्युमन लाईक ॲनिमल विथ अस इन दी फॉर्म ऑफ रॅमाफिथिकस अप ए फ्रॉम दी ईस्ट आफ्रिका ईस्ट आफ्रिका म्हणजे ईस्ट आफ्रिका पूर्व आफ्रिकेचा हा खंड भाग सांगतो आपण ईस्ट आणि हा वेस्ट आफ्रिका हा ईस्ट आफ्रिकेचा भाग सांगितलेला तुम्हाला ओके okay? त्यानंतर पुढे घ्या नेक्स्ट वन देन आफ्टर वर्ड्स आफ्टर वर्ड्स धिस ॲपे ग्रोन अप इन साईज त्याच्या आकारामध्ये बद होत बदल होत गेला इन साईज अँड बिकेम मोर इंटेलिजंट त्याचा ब्रेनचा वापर होत गेला हळूहळू हळूहळू ओके अँड दस आफ्रिका इवॉल्वड अबाउट इयर्स ऍप जो ऍपे आजचा जो ऍपे लाइक आहे ना ॲपे ॲनिमल केव्हा तयार झाला तो चाळीस कोटी वर्षापूर्वी तयार झालेला आहे आणि कुठे तयार झाला पूर्व आफ्रिका खंडाच्या बाजूला पूर्व आफ्रिका खंडामध्ये तो तयार झाला ओके okay? आता पुढचा टप्पा काय झाला देन देन <coughs> मार्फॉलॉजी ऑफ दीज ह्यूमन ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ जीनस होमो जीनस होमो लक्षात घ्या जीनस होमो होमो इरेक्टस आज जो मानू आहे तो कोणता आहे होमो इरेक्टस आहे होमो इरेक्टस आजच्या परिस्थितीमधला पण तो केव्हा आहोत काय होता जीनस होमो अबाउट दी ट्वेंटी लॅक इयर्स ॲगो अँड दस स्किल्ड अ ह्युमन डेव्हलप्ड स्किल्ड ह्युमन जो काही स्किल निर्माण होणारा मग तो काय करू लागला आ, अन्न शिजवण्यासाठी जाळाचा वापर करणे वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा वेग, 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 तो नंतर वापर करू लागला ओके okay. <coughs> कोणीही कॉमेंट करू नका ब्लॉक करू का ब्लॉक करू का चला कोणीही कॉमेंट काहीही कॉमेंट करायची नाही नाहीतर ब्लॉक करून टाकेन ब्लॉक करून टाकेन इथे ओके okay. पुन्हा नंतर व्हिडिओज पाहू शकणार नाही तुम्ही व्हिडिओज पाहू शकणार नाही कॉमेंटच करू शकणार नाहीत कसलीच ओके ॲगो द स्किल्ड ह्युमन इज डेव्हलप्ड आजचा जो आहे ना आज खूप वेल स्किल्ड आहे पण दोन वीस लाख वर्षापूर्वीचा माणूस जस्ट त्याच्या ब्रेनमध्ये स्किल डेव्हलप झाली त्याच्या ब्रेनची थोडीशी डेव्हलपमेंट सुरू झालेली होती जस्ट ओके अबाउट फिफ्टीन लॅक इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पॉशर असा ताट माने तो पूर्णतः या कंडिशनमध्ये तो चालू लागला या कंडिशनमध्ये हा जो मधातला आहे ना ही जे दोन कंडिशन असतील वीस लाख वर्षापूर्वीची कंडिशन ही अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल होत गेला ओके वॉकिंग फिफ्टीन लॅक इयर्स ॲगो द ह्युमन वॉकिंग विथ द इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्वड इरेक्ट पॉश्चर त्याचा जो पाठीचा जो कणा आहे तो पूर्णतः ताट तयार झाला इट मे ह एक्झिस्टेड इन चायना इंडोनेशिया ऑफ ॲशिया कंटेंट एशियन कंटेंट आणि हा कुठे आढळतो आज सुद्धा त्याचे जे काही अवशेष आहेत त्यांचे अवशेष कुठे सापडतात दॅट इट मे हॅव एक्झिस्टेड इन तो अस्तित्वात असेल कुठे असेल चायना इंडोनेशिया इंडोनेशिया कुठे येतो माहिती आहे तुम्हाला पहा नकाशा पूर्ण नकाशा पाठ आहे मला तुम्ही म्हणाल म्हणाल सर भूगोलाचे सर आहेत का भूगोल सुद्धा जबरदस्त शिकवू शकतो मी भूगोल सुद्धा जबरदस्त शिकवू शकतो आणि भूगोल म्हणजेच काय आहे सायन्सचाच भाग आहे पूर्ण भौगोलिकता पूर्ण पूर्ण भौगोलिकता तर भूगोल तर त्यामध्ये नकाशामध्ये थोडक्यात सांगतो तुम्हाला इथे बॅकला येऊन इंडोनेशिया कुठं आहे हा समजा आपला भारत असेल ओके भारताच्या इकडचा जो भाग आहे वरचा तो हा झाला चायनाचा भाग आहे ओके त्याच्या बाजूला असणारा हा आपल्या बाजूला असणारा हा बांगलादेश आहे इकडचा आपला सेवन सिस्टर एरिया त्याच्यानंतर खाली आला तर इथे ब्रह्मदेश वगैरे आहे इथं बाजूला त्याच्या ब्रह्मदेशाच्या खाली जर आला तर इथे थायलंड आहे थायलंडच्या आणखी खालच्या साईडला आपण हा थायलंडचा एवढा भाग येतो त्याच्या खाली खालच्या साईडला आला तर मलेशिया येतो ओके okay, त्यानंतर मलेशिया येतो ओके मलेशिया मलेशियाच्या थोडासा खालच्या साईडला गेला तर सिंगापूर येतो सिंगापूरच्या वरच्या साईडला थोडासा आला तर फिलिपिन्स येतो आणि फिलिपिन्स आणि सिंगापूर यांच्यापासून थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे इंडोनेशिया देश दिसतो इंडोनेशिया इंडोनेशियाच्या थोडंसं खाली गेलात तर इथं ऑस्ट्रेलिया दिसतो आणि ऑस्ट्रेलियाच्या थोडंसं पूर्वेला गेलात की तुम्हाला तिथे न्यूझीलंड दिसत असतो हा नकाशा सांगतो तुम्हाला इथं या पद्धतीने नकाशा तर पहा इथं काय सांगितलं तुम्हाला इथं द मेंबर्स ऑफ ट्वेंटी लाख इयर्स ओके ह्युमन वॉकिंग इरेड त्याची जागा कुठे असेल चायना इंडोनेशिया ऑफ एशियन कंटेंट एशियन कंटेंटमध्ये हा तुम्हाला दिसून येतो ओके okay, चला हा जो प्रणव कोण आहे याला मी ब्लॉक करून टाकतो चला ओके okay, कोणीही कॉमेंट करू नका त्यानंतर पुढचा पॉइंट काय सांगतो तुम्हाला सांगितलेला आहे मी ब्लॉक करून टाकेन म्हणून ओके त्यानंतर पुढं नेक्स्ट पॉइंट एव्होलूशन ऑफ अप राईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर पिरियड ऑफ अबाउट वन लॅक इयर्स एक लाख वर्षापूर्वी अँड मीन व्हाइल इट डिस्कवर्ड दी फायर त्यामुळे त्याने जाळाचा शोध लावला आणि जाळाचा शोध लावल्याच्या नंतर तो नंतर मानवामध्ये हळूहळू हळूहळू बदल होत गेलेला आहे एव्होल्युशन ऑफ अप राईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट वन लॅक इयर्स मीन व्हाईल इट डिस्कवर्ड दी फायर वन लॅक वर्ष एक लाख वर्षापूर्वी त्यांनी जाळाचा शोध लावला जाळाचा शोध दगडावर दगड घासून त्यांनी जाळाचा शोध लावला देन द ब्रेन ऑफ फिफ्टी थाउजंड इयर ओल्ड मॅन हॅड बीन सफिशियंटली इवॉल्वड टू द एक्सटेंट दॅट इट कुड बी कन्सिडर्ड ॲज मेंबर ऑफ क्लास वाईज मॅन दॅट इज द होमो सेपियन होमो सेपियन लक्षात घ्या आजचा जो मानव सांगितला होमो इरेक्टस म्हटलं मी तुम्हाला आजचा जो मानव सांगितला तुम्हाला होमो सेपियन सेपियन आहे आजचा त्यावेळेसचा कोण होता होमोसेपियन केव्हाचा पन्नास हजार वर्षापूर्वीचा मानव पन्नास हजार वर्षापूर्वीचा मानव आहे ओके okay? अँड देन नियंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन नियंडरथल मॅन जो आज आपण पाहतोय इथं जो तुम्हाला सांगितलेला आहे नियंडरथल मॅन हा पहिला हुशार प्राणी म्हणून पृथ्वी तलावर गणला गेला हा पहिला ओके आणि तोही जंगलामध्ये राहत होता जंगलामध्येच राहत होता हत्याराचा वापर करू लागला जाळाचा वापर करू लागला टप्प्याटप्प्या टप्प्या टप्प्याने त्याच्यामध्ये बदल होत गेला बदल होत गेला वेगवेगळे हत्यारे त्यांनी तयार करायला सुरुवात केली या टप्प्यातला जो माणूस होता या टप्प्यातला तो दगडाची हत्यारे तयार करू लागला पुन्हा नंतर त्याच्यामध्ये बदल पडला पुन्हा त्याने वेगवेगळ्या प्रकारची दगडाची आणि वेगवेगळ्या दुसऱ्या साहित्याची हत्यारे करायला सुरुवात केला आणि भाला वगैरे वापरणारा जो माणूस होता भाला वगैरे वापरणारा तो कोणता क्रो क्रोमॅग्नोन मॅन मैं. okay? okay? क्रो क्रोमॅगनॉन मॅन ओके दिस वन निंदरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईल्स मॅन हुशार मानवामध्ये त्याची गणना केली जात असते ओके त्यानंतर पुढं द क्रो मॅग्नन मॅन मैं इव्हॉल्वड अबाउट द फिफ्टी थाउजंड इयर्स ॲगो क्रोमॅगन मॅन हा केव्हा तयार झाला म्हटलं फिफ्टी थाउजंड इयर्स अगो अँड आफ्टरवर्ड दिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन दी अर्लियर आणि हे जे काही इथून पुढचं जे इव्होल्युशन झालं क्रोमॅगनेट पासून पुढचं तर हे मात्र थोडंसं फास्ट झालेलं आहे प्रचंड वेगामध्ये झालेलं आहे आज आपण जो पाहतोय आजच्या परिस्थितीमध्ये जो माणूस पाहतोय आपण तो हा एक वेल डेव्हलप्ड मानव आहे वेल डेव्हलप्ड मानव तयार झालेला आहे ओके मग आता पुढं काय सांगता येईल तुम्हाला यामध्येच पहा तर पहा अबाऊट टेन थाउजंड इयर्स दहा हजार वर्षापूर्वी वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस ॲक्च दर दहा हजार वर्षाखालचा जो मानव होता त्या मानवाने शेती करायला सुरुवात केली आहे ओके त्यानंतर पुढं इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हॅड्स कॅटल हर्ड्स म्हणजे जनावराची कळपं वगैरे त्यांनी पाळायला सुरुवात केली जनावराचं पालन करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे ओके okay, तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलेलं कॉमेंट करू नका वगैरे म्हणून सांगितलं होतं तरीही तुम्ही कॉमेंट करताय हा कोणी जो आहे ओके त्याला ब्लॉक करून टाकतो ठीक आहे त्यानंतर पुढं पुढं काय सांगितलं आपण तर स्टार्टेड द रिअर द कॅटल हर्ड्स अँड इस्टॅब्लिश्ड दी सिटीज त्याची त्याची शहरं परिसर त्याने तो तयार करायला सुरुवात केली कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस कल्चरल डेव्हलपमेंट त्याची त्याची सांस्कृतिक डेव्हलपमेंटसुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेली त्यानंतर आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट दी फायू थाउजंड इयर्स आगो कोणता रायटिंग रायटिंग स्किल लिहिण्याची जी कला आली ती कला मात्र आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट दी फाईव्ह थाउजंड इयर्स आगो पाच हजार वर्षापूर्वी पण त्यावेळेस काय होतं चित्रांच्या स्वरूपामध्ये लिहिलं जात असे अगो अँड दस दी हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड आणि तिथून पुढं मात्र इतिहास लिहायला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या इतिहास आणि म्हणून आज आपण पाहतो आज आपण पाहतो जर परिस्थिती जर पाहिली आपण तर वेरूळ अजिंठा लेण्या वगैरे जर पाहत असाल तर वेरूळ अजिंठा लेणीमध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र तुम्हाला पाहायला मिळत असतात आणि म्हणून दी मॉडर्न सायन्स एमर्जड अबाउट दी फोर हंड्रेड इयर्स अगो आणि आधुनिक विज्ञानाची जे सुरुवात झालेली आहे ती केव्हा झाली एमर्जड म्हणजे उदयास आला केव्हा फोर हंड्रेड इयर्स अगो अँड इंडस्ट्रीयल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश अबाउट द टू हंड्रेड इयर्स अॅगो इस्टॅब्लिश अबाउट द टू हंड्रेड इयर्स ॲगो नाऊ वी हॅव रीच्ड ॲट दिस स्टेज आजच्या परिस्थितीमध्ये अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन अँड तर अशा पद्धतीने मानवाची जी काही इतिहास आहे तो इतिहास आणखी सुद्धा आपण सातत्याने सातत्याने सर्च करत आहोत ओके okay? आदित्य गुंजल तुला सांगितलेलं आहे एक वेळेस सांगितलं तरीही तू अशा पद्धतीची कॉमेंट करतोय चल तुलाही ब्लॉक करून टाकतो सांगितलेलं आहे पूर्णतः ओके त्यानंतर पुढं मॉडर्न सायन्स एमर्जर अबाउट द फोर हंड्रेड इयर्स ॲगो द इंडस्ट्रीयल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश्ड अबाउट दी टू हंड्रेड इयर्स अशा पद्धतीने मानवाचा उगम झालेला आहे आणि आजसुद्धा आपण मानवाचं संशोधन करत आहोत आणि मानवाचा जो पूर्वज आहे त्या संदर्भात सुद्धा आपला शोध चालूच आहे अभ्यास चालूच आहे आणि हा का सातत्याने पुढं चालू राहणार आहे तर मित्रांनो हा झाला ह्युमन इव्होल्यूशन तो बाकीचा आणि यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण एक्झरसाइजचा जो पार्ट आहे तो उद्याच्या पिरियडमध्ये आपण एक्झरसाईज याचा कंप्लीट करूया ओके आणि हा एक्झरसाईज कम्प्लीट केल्यानंतर पुढे नंतर एक टाइम टेबलमध्ये मी बदल करणार आहे तो टाइम टेबल तुम्हाला मी उद्या सांगणार आहे उद्याच्या पिरियडमध्ये तर अशा स्वरूपामध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत चॅनलची लिंक मात्र पोहोचवायला विसरू नका आता सगळ्यांनी कॉमेंट करा की चाप्टर समजला का ओके टेल मी टेल मी सगळ्यांनी सांगा चाप्टर समजला का सर्वांनी सांगा ओके okay, सगळ्यांनी सांगा चाप्टर समजला का ओके okay, आता कोणीही आलतू फालतू कॉमेंट करायची नाही आता ज्यांना ब्लॉक केलं होतं त्यांचं ब्लॉक काढतो आहे पण पुढा मात्र काढणार नाही एवढं लक्षात ठेवा असं जर तुम्ही जर विनाकारण एकदा कॉमेंट करायची नाही म्हणून सांगितलं की सांगितलं त्याच्यानंतर जर परत 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 जर तुम्ही जर कॉमेंट करत असाल तर मात्र मी त्या विद्यार्थ्यांना कायमचं ब्लॉक करून टाकेन ओके कोण आहे प प्रणव चौधरी ओके सांगा सर्वांनी सांगा तुम्हाला काही अडचणी आहे का ग्रुपमध्ये ॲड करायची आवश्यकता नाही औरंगाबाद ग्रुपमध्ये ॲड करा ज्ञानेश्वर शेळके तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही जॉईन होऊ शकता सर तुम्हाला वर्ल्ड मॅपबद्दल खूप माहिती आहे मॅपच भरपूर नॉलेज आहे तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आवड आहे ओके त्यानंतर चला जे कोण आहेत आता सगळ्यांनी कॉमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं कॉमेंट आलं पाहिजे मला चला सगळ्यांचं कॉमेंट आता जे काही ना माकडं असतात ना मधामध्ये मचमच मचमच कॉमेंट करणारे ते कॉमेंट करत नाहीत अशा टायमाला मधामध्ये त्यांना दाखवायचं असतं की मिलय शाना आहे असं ओके अंजली निकाळे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला आणखी काय अडचण आहे का सांगा तुमचे डाऊट असेल तर सांगा यामध्ये काय अडचण आहे का ओके okay, तर तुम्हाला मराठी मीडियम यामध्ये मराठी मिडियमचे किती विद्यार्थी आहेत सांगा मराठी मीडियमचे मॅपमध्ये आणखी काय माहिती असते बाबा सांग देशाची नावं माहीत झाले ठिकाण माहीत झालं त्या देशाचा इतिहास मला पाठ आहे माहिती आहे ओके सांगा पटकन सगळ्यांच्या कॉमेंट पटकन झाल्या पाहिजे पटकन नाही बऱ्याच जणांच्या कॉमेंट राहिल्यात मेघा ओके चला त्यानंतर कोण कोण आहेत रमेश जेवडे मेघा आटोळे ओके त्यानंतर ऋषीस सृष्टी शिवाजी मनीषा शिवाजी पियुष रामेश्वर मेघा संतोष अमय संजय कदम ओके चला सांगा पूजा लाडे ओके त्यानंतर पुढं कोण कोण आहेत सांगा पूजा लाडे ओके त्यानंतर पुढं नेक्स्ट सर यू आर सो ग्रेट धन्यवाद मित्रा मनिषा गव्हाणे ओके त्यानंतर अजित भिरडे इंग्लिश मीडियम ओके बसवराज प्रचंडे सेमी मिडियम ओके ऋषिकेश विकास ओके हे झाले एवढे त्यानंतर बाकीचे कोण आहेत सगळ्यांचे कॉमेंट आलं पाहिजे मला सगळ्यांचं कॉमेंट सगळ्यांचं कॉमेंट आलं पाहिजे आत्ता सगळ्यांचं कॉमेंट मला अपेक्षित आहे ओके हो सर मस्त समजलं धन्यवाद त्यानंतर त्यान कोण आहे कैलास ओके कैलास आहे कैलास माळी राजेंद्र अभय वंदना पूजा साहिल सुयेश ओके आदित्य विकास गोपाळ त्यानंतर पुढं पुढं अमे ज्योती त्यानंतर ऋषभ संतोष नितीन कुमार सुनीता सृष्टी ओके शिवाजी सौरभ ओके चला ठीक आहे आणखी कोण आहेत लास्टला आता इथे वरचे होते ते सर्व त्यानंतर विशाखा सेमीचं सांगितले बाळा त्यानंतर गणेश गितेश पाटील ओके साहिल तांबे ओके त्यानंतर पुढं अजित बिर्डे झाला त्यानंतर पुढं कोण आहे संजय कदम तुला जास्त चाटाळपणा करायची सवय दिसते ओके okay, त्यानंतर पुढं संस्कृती तुझी थोडीशी जरा बेकार दिसते मला मचमच मच, मच, करायची संस्कृती दिसते ओके okay, संतोष परीठ ओके okay, संध्या येवळेकर कुमार जगदाळे लतिक चंद्रके आदित्य पटेल सौरभ एकाने एकच कॉमेंट करायची संभाजी ज्योतिराम माने सुनील दुधाळकर सं ओके okay, त्यानंतर पुढं त्यानंतर प्रभाकर वंजारी ओके okay? तर सर्वांना समजलेलं आहे धन्यवाद या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया मित्रांनो ओके या व्हिडिओसाठी इथंच थांबूया नवीन व्हिडिओसाठी लागलीच भेटूया हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना व्यवस्थित दिसलाय का सांगा का अडकत दिसला दिसलाय सर्वांना व्यवस्थित दिसला का अडखत अडकत दिसला काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम आहे का हे इंग्लिश मीडियम कुणाला विचारलं बाबा मी तुम्हाला हे काय कॉमेंट करायची काय गरज आहे इंग्लिश मीडियम एवढं काय करायची गरज आहे मी विचारलंच नाही तर इंग्लिश मीडियम सगळे इंग्लिश मीडियमच शिकवतोय ना इंग्लिश मीडियमच शिकवतोय ना काय इंग्रजीमधून दोन अक्षर वाचनामध्ये लही शाणा झाला काय का? ओके 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 चला ओके okay. धन्यवाद तर या व्हिडिओसाठी इथंच थांबूया दहा वाजता आपण तिथं भेऊया भेटूया तर आपण तिथे मात्र दोन व्हिडिओज बनवणार आहेत त्या चॅप्टरचे ते कसं ते तिथे सांगतो तुम्हाला ओके okay. आजच्यासाठी इथं थांबूया जय हिंद जय जे भारत ओके okay. बाय बाय चला